मी मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। दुष्काळ परिस्थिती गंभीर असून राजकारण न करता सर्वांनी एकत्र बसून मार्ग काढावा, शरद पवार यांनी व्यक्त केले मत। राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून राजकारण न करता गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं। राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत दुष्काळाबाबत मत व्यक्त केलं। शरद पवार यांनी नुकताच दुष्काळी भागांचा दौरा केला असून यंदाची परिस्थिती भीषण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। राज्य सरकारने दुष्काळाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदार पातळीपर्यंत दिले पाहिजेत। दुष्काळाचा प्रश्न राजकीय करू नका। गेल्या 50 वर्षात अशी भीषण स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे। डिसेंबर महिन्यानंतर परिस्थिती भीषण असल्याचा दाखल सरकारने करावं। केवळ एका भागासाठी निर्णय न घेता पूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा, असंही यावेळी पवार म्हणाले। ग्राउंड लेव्हलची सिच्युएशन काय ही बहुतेक व्यवस्थित समजलेली असेल। अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर साधारणतः असं चित्र दिसतंय की सगळं पाणी हे पिण्याच्यासाठी राखून ठेवायचं याबद्दलचा निर्णय आता गव्हर्नमेंटच्या मनस्थितीत आहे। याचा अर्थ असा आहे की आता उदाहरणार्थ या पुण्यातनं जाणारे कालवे साधारणतः जून अखेर पाणी आपण नेहमीच शिल्लक ठेवतो आणि सबन शेती आणि खालची कारखानदारी या पाण्यावर अवलंबून असते। यंदाच्या वर्षी जी आत्ता माहिती मी घेतली अधिकाऱ्यांच्याकडनं ही ऑक्टोबर अखेर किंवा 15 नोव्हेंबरपर्यंत पाणी देण्याची परिस्थिती आहे आणि हे आवर्तन किंवा रोटेशन म्हणतो हे शेवटचं रोटेशन असेल। याचा अर्थ डिसेंबरच्या नंतर पुढच्या जुलैपर्यंत आजच्या धरणाच्या पाण्याच्या साठ्याची स्थिती बघितल्याच्या नंतर अजिबात पाणी देण्याची परिस्थिती नाही आहे, ते पाणी पिण्यासाठी ठेवावं लागेल। याला अपवाद राहण्याची शक्यता फक्त एकच आहे आणि तो म्हणजे परतीचा पाऊस। आणि परतीचा पाऊस हा गतवर्षी जर तुम्हाला आठवत असेल तर दिवाळीच्या तोंडापर्यंत होता। यंदा परतीचा पाऊस लवकर होईल असे वेधशाळा आणि या सगळ्या तज्ज्ञांचं मत आहे आणि तो परतीचा पाऊस ही आपली शेवटची अपेक्षा आहे। पण परतीचा पाऊस जरी पडला तरी थोडीशी पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुधारेल एका दुसऱ्या महिन्यांनी आणि कदाचित वैरणीसारखं फॉर्डर म्हणतो चारा ते एखाद दुसऱ्या काही प्रमाणात ते पीक हातामध्ये येण्याची शक्यता आहे। आणि आत्ता जे पाणी राखून ठेवलेलं आहे की जे नोव्हेंबर अखेरच्या नंतर देता येणार नाही किंवा डिसेंबरच्या नंतर देता येणार असं म्हणतात त्याच्यामध्ये कदाचित आणखीन 15 दिवसांनी जीवदान मिळायची शक्यता आहे जर परतीचा पाऊस व्यवस्थित झाला तर। त्यामुळे आता ही शेवटची आपली आशा आहे पण ती अपेक्षा अशा फलद्रूप झाली तरी डिसेंबर ते जुलै हे दिवस कसे काढायचे यासंबंधीची स्थिती काळजीचीच आहे। आता याच्यामध्ये परिस्थिती किती गंभीर आहे याची तुम्हाला मी आता माझ्याकडे औरंगाबाद विभागाची माहिती आहे। आता औरंगाबाद विभागामध्ये मी ज्यावेळी गेल्याच्यानंतर अधिकाऱ्यांच्या बसून त्यांच्याकडनं मला इन रायटिंग माहिती फाईल म्हणून सांगितलं आणि त्यात मी फक्त पिण्याच्या पाण्याचाच विचार करतो, शेतीच्या पाण्याचा आता विचार करत नाही। तर औरंगाबाद शहर आणि जालना शहर इथं डिसेंबरपर्यंत पाणी प्यायचं आहे। डिसेंबर अखेरीच्या नंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे। परभणी आणि हिंगोली शहर इथं डिसेंबर अखेर पाणी उपलब्ध आहे। नांदेड शहर इथं ऑक्टोबर अखेर पिण्याचं पाणी आहे। बीड शहर डिसेंबर अखेर पिण्याचं पाणी आहे। लातूर शहर साधारणतः
सप्टेंबर अखेर म्हणजे या चालू महिन्यात अखेर पाणी पुरवण्याची उपलब्ध आहे. म्हणजे सप्टेंबरच्या नंतर लातूरमध्ये तिथलंच पाणी शिल्लक नाही. आता बाहेरनं कुठनं आणलं आपण वाचतो की पंढरपूर रेल्वे नाळ वगैरे वगैरे अशी काही व्यवस्था केली तर गोष्टी गेली. पण आज लातूरला या महिन्याच्या अखेरी पाणी नाही आणि उस्मानाबाद शहर डिसेंबर अखेर पाणी पुरेल एवढं पिण्याच्यासाठी पाणी. याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की यावेळीची परिस्थिती किती गंभीर आहे. आता हा तुमचा अधिक संबंध काल मला वाटतं जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी काहीतरी कट किंवा काही लावण्याचं धोरण जाहीर केलं. तर साधारणतः दोन तीन पर्याय आहेत. त्यातला एक पर्याय जो आहे एक दिवसाआड पाणी द्यायचा तो गव्हर्नमेंटने स्वीकारलेला दिसतो आहे. आणि तो दिला तरी ग्रामपंचायती या भागातल्या खालच्या 19 औद्योगिक ज्या वसाहती आहेत त्याच्यासाठी पुणे महानगरपालिका त्याच्यानंतर जे काही बिगर सिंचन थोडंबहुत आजूबाजूला असतं त्याच्याशिवाय दौंड इंदापूर नगर परिषद दौंड इंदापूर हवेली तालुक्यातल्या ग्रामपंचायती कुरकुम MIDC काही खाजगी उद्योग आणि या सगळ्या जर पाहिलं तर हा जो तिसरा पर्याय एक दिवसाआड पाण्याचा जो आहे हा स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि याच्यामध्ये अतिशय काटकसरीने पाणी ज्यांना मिळते त्यांनी वापरलं तरच आपण मे महिन्यापर्यंत पाणी टिकू शकू. नाहीतर इथली परिस्थितीसुद्धा अत्यंत गंभीर आहे. शेतीची पिकं ही जवळपास न घेण्याची परिस्थिती आहे. पण सगळ्यात चिंतेची परिस्थिती ही आहे की खाली आपण टँकरने पाणी जे देणार त्या टँकरच्या पाण्याचा सोर्सच राहिलेला नाही. टँकरसाठी कुठून पाणी आणायचं ही परिस्थिती निर्माण होईल. काही लिफ्टच्या योजना आहेत त्याच्यामध्ये विजेचं बिल भरलं नाही म्हणून त्या बंद आहेत. यापूर्वी असली परिस्थिती झाली होती त्याच्या वेळेला राज्य सरकारच्यामध्ये टंचाईच्यासाठी एक निधी असतो त्या टंचाई निधीमधून हे पैसे भरले होते. पण सध्या टंचाई निधीतून पैसे भरले जात नाहीत. राज्य सरकारकडे माझा आग्रहाचं सूचन आहे की यावेळेला शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक जातं आहे अनेक ठिकाणी पेरण्यात झालेली नाही आणि त्यामुळं त्याच्याकडून वसुलीच्या संबंधी काही मर्यादा असल्या तर पेचं पाणी आम्ही देणार नाही ही भूमिका घेऊन चालणार नाही. त्यांचाही निधीतून ही सगळी बिलं भरली पाहिजे. त्याबरोबर त्या लिफ्ट योजनेची जी देखभाल असते त्याच्यासाठी अजिबात तरतूद नाही आहे. ती तरतूद तातडीनं करण्याची गरज आहे आणि जिथं शक्य असेल तिथं पाणी देण्याच्या बद्दलची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. साधारणतः एक असं दिसतंय की टँकरने पाणी पुरवल्याशिवाय गत्यंतर नाही. तर टँकर संपूर्ण भागात कमी दिसतात आणि मी ज्या ज्या गावात गेलो त्या ठिकाणी लोक एकच सांगत होते की आम्हाला जगवा आणि आमच्या जनावरांना जगवा. इतकी गंभीर परिस्थिती यापूर्वी कधी पाहिलेली नव्हती. त्याच्यासाठी एक तर माणसाला प्यायच्या पाण्याच्या संबंधीची टँकरने कामाला व्यवस्था केली पाहिजे. त्याबरोबर जनावरांच्यासाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि चारा नसल्यामुळं जनावरांच्या छावण्या काढल्या पाहिजे. आत्तापर्यंत 14-15 ठिकाणी छावण्या फक्त काढलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल की गतवर्षी गेल्यावर्षी ज्यावेळेस स्थिती अशी झाली त्यावेळेला कितीतरी मोठ्या प्रमाणात पशुधन वाचवण्याच्या दृष्टीनं काळजी घेतलेली होती. ती आज घेण्याची गरज आहे. राज्याच्या प्रमुखांच्याकडून छावण्याच्या संबंधी काही शंका उपस्थित केली गेलेली आहे. सतत प्रत्येक ठिकाणच्या सभेमध्ये चारा कुठं जातो वगैरे वगैरे म्हणून त्यांच्याकडून टीका टिप्पणी झाली. तशी परिस्थिती होऊ नये म्हणून
मी तर सगळ्या सरकारी चळवळीमध्ये काम करणारे आणि सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना आवाहन करेन की जबाबदारी तुम्ही घेऊ नका. ही संपूर्ण छावण्या राज्य सरकारने काढल्या पाहिजेत, त्यांना आपण सहकार्य करू. म्हणजे उद्या मुख्यमंत्र्यांच्यावर कोणी दोषारोप द्यायला नको की चारा कुठे गेला आणि आणखीन काही झालं. आणि म्हणून छावण्या ह्या तातडीने काढल्या पाहिजेत, जनावरं जगवली पाहिजेत आणि त्याची 100% जबाबदारी छावण्या चालवण्याची ही राज्य सरकारने घेतली पाहिजे. त्यांना चारा आणि पाणी हा उपलब्ध करून देण्याची अत्यंत गरज आहे. राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीतर्फे धनगर आरक्षण अंमलबजावणी जनजागृती मोर्चा आणि उपोषण करण्यात येणार आहे. गुजरातमधील पटेल आरक्षणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धनगर आरक्षण पेटण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत. पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या उपस्थितीत पुण्यात 29 सप्टेंबरला विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी महामोर्चा आणि आमरण उपोषणाद्वारे धनगर समाज आरक्षण अंमलबजावण्यासाठी महाराष्ट्र सरकारला हाक दिली जाणार आहे. राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीतर्फे धनगर आरक्षण अंमलबजावणी जागृती महामोर्चा आणि आमरण उपोषणाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत हेमंत पाटील यांनी दिली. राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत या ठिकाणी भारत अगेन्स्ट करप्शन राष्ट्रीय भ्रष्टाचार विजन शक्ती अशा संस्थेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघड केले, अनेक काही प्रश्न सोडवले. आता मी धनगर समाजाची अंमलबजावणी आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून 29 सप्टेंबर 2015 रोजी विभागीय आयुक्त पुणे या ठिकाणी महामोर्चावर 1000 धनगरयुग बांधव आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे. या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागचा हेतू असाच, गुजरातमध्ये जे पाटीदार समाज पटेल समाजाचे जे नेतृत्व आहे हार्दिक पटेल यांनी जे गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आरक्षणासाठी आंदोलन केलं, त्यांना सुद्धा आम्ही ह्या आंदोलनासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून त्यांना सुद्धा आम्ही बोलावलेलं आहे. त्याच्या आम्ही संपर्कात आहोत, त्यांना सुद्धा आम्ही बोलवतोय. तत्पूर्वी त्याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर बारामती या ठिकाणी फार मोठं आंदोलन झालं, उपोषण झालं. त्यावर भाजप सरकारनं असं सांगितलं होतं की सत्तेवर जर आम्ही आलो तर आम्ही धनगर समाजाला 15 दिवसांमध्ये आरक्षण देऊ. ते न दिल्यामुळं अनेक जिल्ह्यामध्ये दौरे चालू आहेत, अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांच्यापर्यंत संदेश पोहोचवणं चालू आहे की 29 सप्टेंबरला आपण यावं आणि धनगर समाजाचे आरक्षण मिळालेलं आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणे म्हणजेच फक्त राज्य सरकारनं फक्त शिफारस करायची आहे ती केंद्र सरकारला की धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा एवढंच. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. रेल्वे प्रशासनाकडून गुन्ह्याचा तपास यशस्वी, परंतु अजून देखील गुन्हे घडतात, रेल्वे प्रवासी संघटनेने केला आरोप. भारतीय रेल्वेचा प्रवास सुखाचा मानला जात होता,
परंतु प्रवासात चोरी आणि विविध प्रवाशांवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक रेल्वे गाडीत पोलीस असला पाहिजे होता असा नियम असून देखील कुठल्याही रेल्वेमध्ये सुरक्षेचे वातावरण आढळून येत नाही. याचबरोबर महिलांवर अत्याचार होणं, रेल्वे प्रवाशांवर रात्रीच्या वेळी दरोडे ढालणं असे अनेक विविध गुन्हे घडत असतात, परंतु रेल्वेतल्या पोलीस कधी दिसत नाही असा आरोप प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष हर्ष शाह यांनी केला आहे. गेल्या एक वर्षात घडलेल्या चोरीच्या घटनेचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची ग्वाही पोलिसांच्या वतीने देण्यात आली. उलट तक्रार नसून देखील झालेल्या घटनेतील चोरांना पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत सुरक्षेचा प्रवास रेल्वे मानली जात होती. आज देखील प्रवासी रेल्वेची तासनतास वाट बघत असतात. परंतु रेल्वे प्रशासन या चोरांवर प्रतिबंध ठेवेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. च्या वर्षी मी मार्चमध्ये 1 मार्च 2014 ह्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मी आणि माझी टीम म्हणजे माझे इथे आमचे लीडर ब्रँचचे आमचे PSI होते श्री वाघमारे, मग आमचे वाळुंज म्हणून पोलीस कॉन्स्टेबल होते मनोज वाळुंज, आमचे SVPI श्री मोरे यांचं भाई याच्यामध्ये जास्तीत जास्त योगदान आहे. त्यांनी जास्तीत जास्त दौडेखोर याच्यामध्ये पकडलेत. आमचे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश क्षीरसागर, मग आमचे API रीडर API 7 होते ते आता PI झालेत, आणि आमचे पोलीस कॉन्स्टेबल लांब म्हणून आहेत ते आत्ता आतमध्ये आले होते. ते आम्ही सगळ्यांनी हा अभ्यास केला ह्या संपूर्ण आमच्या ज्युरिस्डिक्शनचा. आमच्या हद्दीमध्ये यापूर्वी म्हणजे गेल्या 10 ते 15 वर्षाचा आम्ही अभ्यास केला. यापूर्वी कुठे कुठे 395, 397, 174C म्हणजे 395 म्हणजे 397 म्हणजे डॅकॉटी, 174C म्हणजे सिग्नल कटिंग, असे ऑफेन्सेस कुठे कुठे घडले त्याची आम्ही ते पॉईंट्स आम्ही प्लॉट केले. ते पॉईंट्स प्लॉट केले 27 पॉईंट्स आम्हाला तसे मिळाले. त्याच्यामध्ये आम्ही हे मे ते जूनच्या दरम्यान आम्ही आमची डिप्लॉयमेंट पॅटर्न बदलली. आम्ही ट्रेनवरती पेट्रोलिंग देणारी माणसं जी आहेत ती माणसं आमचा स्टाफ जो आहे तो स्टाफ आम्ही तिथे त्या पॉईंट्सवरती आम्ही सशस्त्र बंदोबस्त नेमला. तर जे पॉईंट्स आहेत जे अफेक्टेड पॉईंट्स आहेत जिथे ट्रेन लुटली जाण्याची शक्यता आहे अशा पॉईंट्सवरती आम्ही सशस्त्र बंदोबस्त नेमला मागच्या वर्षी. आणि त्याची फळं आम्हाला मग या वर्षी आम्हाला मिळाली की चांगली फळं मिळाली की आम्हाला त्या गुणांना आळा बसला. आता जिथे जिथे पॉईंट्स आहेत आमचे हे पॉईंट्स आमचे मॅक्सिमम दौंड ते सोलापूर, दौंड ते नगर, दौंड ते कुर्डवाडी असे पॉईंट्स आहेत. आता पुरसुंगीचा जो आहे तो अनगार्डेड पॉईंट आहे, तिथे पॉईंट नाही आहे. तिथं यापूर्वी अशी घटना 97-98 साली काहीतरी अशी घटना घडली होती यापूर्वीची. चालू नजीकच्या काळात अशी घटना घडलेली नाही. तर त्यामुळे इथे आम्ही नव्यानं आता एक नवीन तिथं सशस्त्र गार्ड नेमली आहे. पुणे स्टेशनच्या स्टाफ म्हणून उपलब्ध स्टाफ म्हणून ती गार्ड नेमली जाते. ठाकूरवाडीची जी घटना घडली त्याच दिवशी मी जेव्हा व्हिजिटला गेलो घटना घडली त्याच दिवशी, आणि त्याच दिवशी आम्ही तिथे एक सशस्त्र गार्ड तिथं नेमलेली आहे. त्या दिवसापासून आज तक तिथे गार्ड आहे. खंडाळ्याला पण आमची गार्ड आहे. तर मॅक्सिमम जितके पॉईंट्स आमच्याकडे आहेत त्या ते पॉईंट्स आम्ही गार्ड केलेले आहेत. आणि लोकल ट्रेन्स ज्या आहेत आमच्या एस्पेशली शेवटच्या ट्रेन्स आणि दिवसभराच्या जातात त्या डब्यांमध्ये आमची पुणे स्टेशनची आमचा स्टाफ असतो संरक्षणासाठी, विशेषतः महिलांच्या लहान मुलांच्या आणि इतर प्रवाशांच्या सुद्धा संरक्षणासाठी आमचा स्टाफ तिथे तैनात असतो. विनंती आहे की आपण आपलं सामान जेव्हा नेता सामान कृपया त्याला लॉक आणि चेनचं जे तुमचं अरेंजमेंट असतं ते तुम्ही कृपया ते व्यवस्थित लॉक आणि चेन लावत जा. त्याच्यावरती सामान आपल्या आपण स्वतः लक्ष ठेवायला हवं. बरेचसे गुन्हे आमच्याकडे असे असतात की मोबाईल चार्जिंगला ठेवला आहे आणि पॅसेंजर टॉयलेटमध्ये गेलेत किंवा कुठे बाहेर जागा सोडून गेलेत आपली आणि ते तो मोबाईल चोरीला गेला आहे किंवा असे. तर जेव्हा आपण आपला मोबाईल चार्जिंगला लावतो किंवा आपण एखादी आपली किमती वस्तू ठेवतो त्यावेळेला एकतर आपण कोणाला त्याच्यावरती लक्ष ठेवायला सांगावं सहप्रवाशाला, किंवा मग ती एका सुरक्षिततेत आपल्या स्वतःकडं ती ठेवावी संपूर्ण प्रवासादरम्यान, जेणेकरून असे चोरीचे गुन्हे होणार नाहीत. बाकी डकॉटीज आणि ह्याचा आम्ही याच्यामध्ये बराचसा आम्ही कंट्रोल मिळवला आहे. आणि खिडकी जी आहे ती खिडकी अशा ठिकाणी जाताना खिडकी कृपया बंद करावी. म्हणजे आमची लोकं तिथे असतात दौंड स्टेशनला, आमची लोकं तुम्हाला अलर्ट करतात की खिडकी आपण या ह्या पॉईंटपासून इथपर्यंत म्हणजे कुर्डवाडीपर्यंत किंवा जो कुठला विवक्षित पॉईंट आहे तिथपर्यंत आपण खिडकी बंद करून ठेवावी. तर ते कृपया पोलिसांचं आपण ऐकून सहकार्य द्यावे. खिडकी अशा ठिकाणी म्हणजे पोपळा, जिंती, पारेवाडी, आणखी पुढचे जे पॉईंट्स आहेत त्याचे यश आलंय पोलिसांना बऱ्यापैकी. आणि एकंदरीतच हे कुठल्या वयोगटातले असतात? आमचे मागचे 8 वर्षातले 8 च्या 8 गुन्हे आमचे डिटेक्टेड आहेत. म्हणजे 1-7 आमचे ट्रेनवरती अटॅकचे आणि 1 चेन स्नॅचिंगचे असे 8 गुन्हे आहेत डकॉटीच्या ह्याच्याखाली दाखल केले.
आम्ही या 8 गुणांमधले आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. हे आरोपी जे आहेत हे साधारणतः 18 ते 25 या वयोगटातले असतात. क्वचित प्रसंगी त्याच्यामध्ये काही आणखी म्हणजे 40 पुढचे पण आरोपी मिळालेले आहेत आणि काही आरोपी ही लहान म्हणजे 18 कमी अशा वयोगटातले बालकांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून. रेल्वेमध्ये अनेक वर्षापासून दरोडे, खून, मारामाऱ्या, चोऱ्या माऱ्या आणि प्रवाशांना वेटीला धरायचं आणि त्याच्यावर बलात्कारापासपर्यंत असंख्य घटना आणि गुन्हे रोज घडत असतात. दिवसाला असंख्य घडत असतात. जे लोक काय नोंदणी करतात तेवढ्याच प्रकाशात येतात, बाकीच्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि चोर इतके स्मार्ट झालेले आहेत की त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हात पोचत नाहीत आणि पोचणार पण नाहीत. एखाद दुसरा किरकोळ असा मिळाला गेला तर त्याच्या वेगळ्या गुन्ह्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारे तपास करतात पण त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही. आणि प्रवाशांना जो हाल अपेष्टा आहेत पाचवीला पुजलेल्या त्या काही संपणार नाही. आणि योगायोगानं रेल्वे ही चोरांचा अड्डा आणि डकेतीचं फार मोठं साधन झालेलं आहे. इथे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगळी लोकं चांगल्या पोशाखातली वाईट पोशाखातली हे चोर आहेत का सज्ज साधू आहे का सैतान हे काय कळू शकत नाही. आणि कोण कसं येतं आणि कुठल्या प्रकारे गाड्याचा सिग्नल थांबवण्यापासून गाडीमध्ये घुसण्यापर्यंत आणि एकजुटीनं घुसणं आणि लोकांना वेटीला धरायचं आणि परत त्यांना मारहाण करून सगळं लुबाडून घेऊन जायचं. किती प्रयत्न केले तर चोऱ्या माऱ्या काय थांबल्या नाही, डकेती थांबली नाही आणि भविष्यातही ह्यांची थांबतील अशी एकही लक्षण नाही. प्रशासन म्हणते की इथे रोखण्यात यश आलंय किंवा काय काय वाटतं? नाही, GRP असो की RPF असो किंवा रेल प्रशासन असो ज्याप्रमाणे पूर्वीपासून ह्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे होता तो ठेवला गेला नाही. आणि एकमेकाला ह्यांचं त्रिगांचं त्रांगडं जे चाललेलं आहे त्याच्यामुळे फारकट होते ती प्रवाशांची. आणि भविष्यात तरी जसं पाहिजे तसं यश येईल असं मला तरी काही दिसत नाही. आणि एकात कुठला तुरळक गुन्हेगार आणायचा जो त्यांच्या लिस्टवर नसतो तो रोज येतं. अनेक नवीन नवीन चोर उचापाती करणारे येतात आणि त्याच्यातनं कुठं सुगावं लागणार आहे. आणि काय काय ठिकाणी यांनी जरी पोलीस ठेवले तरी ते चोर पण इतके उस्ताद आहेत की पोलिसांच्या आधीच ते चोऱ्या माऱ्या करून रिकाम होतात आणि चोरांना पकडण्यामध्ये अपयश येतं आणि पोलीस बघतच राहतात आणि पुढे भविष्यात बघत राहणार आहे. मागणी काय आता? एकमेकाच्या सहकार्याने त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. आणि आमच्या प्रवाशांनी सुद्धा एखादा जर अत्याचार किंवा गुन्हा असं घडत असेल किंवा चोऱ्या माऱ्या होत असेल तर एका कोचमध्ये 200-300 लोक असतात. प्रत्येकानं एकमेकाला सहकार्य करून विरोध केला पाहिजे आणि त्या चोराला सुद्धा पकडून देण्यामध्ये हातभार लावला पाहिजे. आज दुसऱ्यावर वेळ येते, उद्या आपल्यावर येणार आहे हे विसरता कामा नये. आणि प्रशासनाला सुद्धा साथ दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रेल्वेनं एकमेकाचं आयडेंटिटी प्रूफ घेतलं पाहिजे तर कुठेतरी त्याचा धागा दोरा लागू शकेल. प्रवाशांनी सुद्धा सॉरी रेल्वेनं प्रवाशांच्याकडून आयडेंटिटी प्रूफ घेतलं तर कोण समोरची व्यक्ती होती, कशा प्रकारची होती, त्याचे बोगस पत्ते आहेत का, तो खरा खोटा आहे ते शोधायला पोलिसांना सुद्धा सहकार्य मिळू शकतं. नाही, पोलिसांच्याकडे जेवढी त्यांना सहकार्य पाहिजे, पोलीस, RPF आणि TC-सुद्धा जेवढं पाहिजे तेवढं 10% इथं नाही आहे. कमीत कमी हजारोंची संख्या पाहिजे. आणि हे पुणे डिव्हिजनचं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत काम असेल तर एक व्यक्ती तिथंपर्यंत हातभार लावू शकत नाही. महाराष्ट्रातील नवीन कलाकारांसाठी ओडाफोन इंडिया थिएटर अकॅडमीच्या वतीने ओडाफोन रंगसंगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ओडाफोन रंगसंगीत ह्या महाराष्ट्र आणि गोव्यातील उभरत्या कलाकारांसाठी आयोजित येणाऱ्या लोकप्रिय राज्यस्तरीय संगीत आणि गद्य एकांकिका स्पर्धेच्या 6व्या आवृत्तीला सुरुवात होत आहे. भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी वोडाफोन इंडिया थिएटर अकॅडमीच्या सहकार्याने सन 2010 दरवर्षी वोडाफोन रंगसंगीत ही स्पर्धा आयोजित केली जाते. वोडाफोन रंगसंगीत 2015 प्रवेशिका मागवण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रसाद पुरंदरे आणि आशिष चंद्र उपस्थित होते. मराठी भाषेतील रंगनाटक या आव्हानात्मक नाट्यप्रकारचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. Rangasangeet, organized for the artists of Maharashtra and Goa, got an overwhelming response in the first year itself.
participants from the small towns and villages of Vidarbha, Marathwada, Khandesh, Kokand, and Goa participated in the competition held in Pune. The outstanding response to our concept encouraged us to expand the boundaries, and Ranga Sangeet was organized at different centers in other cities and towns. Getting valuable guidance of theatre personalities, celebrities and artists as well. With the increasing response, theatre workshops are conducted every year for the participants of Maharashtra and Goa at respective centres here at 2015. So, Vodafone or Theatre Academy, ये महोत्सव जिसको कि हम रंग संगीत महोत्सव बोलते हैं आज से करीब 6 साल पहले स्टार्ट किया था 2010 में और आज के दिन हम इसका शुभारंभ कर रहे हैं 6th एडिशन का इसका इस पूरे महोत्सव में 6 जगह जो कि पूना है औरंगाबाद नासिक अपना कांकावली है गोवा है रत्नागिरी यहाँ पे हम इनके इस महोत्सव को ऑर्गेनाइज़ करते हैं सो वहाँ पे इनिशियल राउंड्स होते हैं जहाँ पे लोग म्यूज़िकल थिएटर या प्रोज प्लेज जिसको अपन बोलते हैं वो परफॉर्म करते हैं और उनमें से 3 विनर हर एरिया में से पूना में आके फाइनल में परफॉर्म करते हैं सो इसके ज़रिए हम चाहते हैं कि पूरा थिएटर एज ए आर्ट फॉर्म जो है वो थोड़ा सा अपलिफ्ट हो और एक सेल्फ सस्टेनिंग मॉडल बने आज के दिन में जो इसको एज एन एंटरटेनमेंट देखा जाता है लोग इसको एज ए सीरियस फॉर्म ऑफ आर्ट देखें और एज ए प्रोफेशन या एज ए करियर भी इसको अडॉप्ट करें और दूसरा इस प्लेटफॉर्म के ज़रिए हम इस चीज़ को हर कोने में महाराष्ट्र और गोवा के पहुंचाना चाहते हैं क्योंकि कई सारे ऐसे लोग हैं जो इसको देखना चाहते हैं पर उनके पास अपॉर्चुनिटी नहीं है देखने की तो एक तरह से दोनों के लिए ये विन विन सिचुएशन है परफॉर्मर्स के लिए भी उनको एक प्लेटफॉर्म मिलता है सीखने के लिए प्लेटफॉर्म मिलता है एक्सपेरिमेंट करने के लिए प्लेटफॉर्म मिलता है परफॉर्म करने के लिए और व्यूअर्स को एक प्लेटफॉर्म मिलता है कि जो आर्ट फॉर्म वो देखना चाहते हैं वो उन तक पहुँच पाए इस साल क्या नया सो इस बार हम वैसे तो देखिए हर बार ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेशन आता है इसमें पर इस बार हम कोशिश कर रहे हैं कि इसको हम डिजिटल मीडिया पे ले जाएं ताकि जितने भी प्लेस जो फाइनल में परफॉर्म होते हैं वो इंटरनेट पे अवेलेबल हों और केवल महाराष्ट्र गोवा की जनता ही इसको ना देखे पर पूरे विश्व की जनता इसको देख पाए तो हम कोशिश कर रहे हैं कि कैसे हम इसको डिजिटल मीडिया के थ्रू अक्रॉस द वर्ल्ड इस चीज़ को ले जाएँ 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला ही स्पर्धा सुरू केली त्यावेळेला मूळ त्याच्यामागची कल्पना ही होती की एका बाजूने आपण तक्रार करतो की संगीत नाटक संगीत रंगभूमी ही कुठेतरी लोप पावती आहे बंद पडती आहे कोणी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही आहे त्याच वेळेला मी ज्या संस्थेमध्ये काम करतो थिएटर अकॅडमी त्या थिएटर अकॅडमीमध्ये आम्ही खूप संगीत नाटकं वेगळ्या पद्धतीची पारंपरिक नाही पण वेगळ्या पद्धतीची संगीत नाटकं आम्ही सादर केली परंतु असंही दिसून आलं की तशी नाटकं नंतर पुन्हा कोणी केली नाही किंवा कोणी करत नाही आता कोणी करत नाही आहे किंवा होत नाही आहे त्याचा अर्थ आपण हातावर हात ठेवून बसायचं मग बघू कधी काय कोणी वाटलं केलं तर तसं ते बरोबर नाही काय करता येऊ शकेल लोकांना उद्युक्त करण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यामध्ये उत्साह वाटावं असं काही वातावरण निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो असा ज्यावेळेला आम्ही विचार करत होतो त्यावेळेला माझ्या डोक्यात एक कल्पना आली की जसं गद्य नाटकासाठी एकांकिका ही एक लॅबोरेटरी किंवा त्याचं वर्कशॉप प्लॅटफॉर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं की ज्यांना काही एक्सपेरिमेंट्स करायचे ते त्यांनी त्याच्यावर त्याद्वारे करून पाहावेत तसा संगीत नाटकासाठी म्हणून आपण संगीत एकांकिकांच्या स्पर्धेचा एक प्लॅटफॉर्म जर तयार केला तर नवीन येणाऱ्या लोकांना एक काहीतरी त्याच्यातनं एक दिशा मिळेल काहीतरी कारण मिळेल दिशा मिळेल आणि तो प्रवास सुरू होईल अशी एक अगदी खरं तर वन लायनर म्हणतो तशा पद्धतीची एक आम्ही कल्पना त्याच्यामध्ये मांडली पण त्याला जो प्रतिसाद मिळतो आणि ज्या पद्धतीने आम्ही आता आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे
वन व टू BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पर्यावरणवादी संघटनांना प्रदूषणाची गरज वाटते का, असा आरोप हिंदू जनजागृती संघटनेने केला आहे. कारखान्यांचे पाणी, सांडपाणी, कचरा थेट नदीत सोडल्याने वर्षभर नदीचे प्रदूषण होत असते. मात्र पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी संघटना याकडे दुर्लक्ष करतात. गणेशोत्सवामध्येच त्यांना नदीपात्रात प्रदूषणाची जाग येत असते असा कांगवा संघटना करत असतात. यावरून पर्यावरणवादी संघटनांचा ढोंगीपणा स्पष्ट दिसतो, अशी टीका हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. पालिका पर्यावरण संघटना नागरिकांना दबाव टाकून गणेशमूर्तीचे विसर्जन हौदामध्ये करण्यास भाग पाडतात. दबावाला बळी न पडता गणेश विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्येच करावे असे आवाहन समितीच्या वतीने यावेळी करण्यात आलं. आणि म्हणून गणेशोत्सव हा जर आदर्श पद्धतीने व्हावा, गणपतीची मूर्ती ही धार आकारातली असायला पाहिजे, शाडू मातीतली बनवलेली गणपतीची मूर्ती असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये मग शास्त्र आहे, गणपतीची ही जी काही मातीची मूर्ती ही गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये आकृष्ट करतात, जे देवतांचं तत्व आहे जास्त प्रमाणामध्ये ग्रहण करतात आणि त्याचा पूजकाला लाभ होतो. आणि यासाठी संस्था मोठ्या प्रमाणामध्ये जनप्रबोधन करत आहे आणि मूर्तीकारांची आपण या ठिकाणी भेटीगाठी घेतलेली आहे आणि त्यांना शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन करत आहोत. आज आपण जे काही गणेश मूर्तीचं जे काही पूजनाचे शास्त्र आहे, तर हे शास्त्र लोकांना कळावं म्हणून दैनिकामधून आपण हे विनामूल्य जे पूजनाचे शास्त्र आहे ते छापत असतो. गणेश पूजनाची जी पुस्तिका काढून आपण समाजामध्ये त्याचं वितरण करत असतो की ज्याच्यामुळे जे काही शास्त्रोक्त पूजनाचा भाग आहे तो लक्षात येईल. गणेश मूर्ती ही कुठे बाटल्यापासून बनवतात, कुठे कागदाच्या नद्यापासून बनवतात, याचा वास्तविक समाजाला काही फायदा होत नाही. आणि जे मूळ मूर्तीचं शास्त्र आहे तर त्या शास्त्रापासून आपण दूर जात असतो आणि त्याचा भाविकांना त्या पूजनाचा तेवढा आध्यात्मिक लाभही होत नसतो. आणि याकरता जी काही मूर्ती आहे ती शास्त्रोक्त असायला पाहिजे आणि पूजन शास्त्रोक्त व्हायला पाहिजे. गणपतीला आपण लाल फूल वाहतो, दुर्गा वाहतो, कारण काय त्याच्या पाठीमागे? शास्त्र आहे, कोणाच्या तरी मनात आलेलं आहे म्हणून ह्या प्रकारच्या कृती केल्या नाही जात. आणि याचं जे शास्त्र आहे ते आपण समाजामध्ये सांगत असतो. कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या वतीने अल्लाड पल्लाड या पुस्तकाचे प्रकाशन विजय कुळवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे कल्याणी गाडगीळ लिखित अल्लाड पल्लाड या पुस्तकाचे प्रकाशन लेखक विजय कुळवेकर यांच्या हस्ते झाले. विकासाच्या विविध आघाड्यांवर भारत पुढे जात असला तरी आजही इथल्या नागरिकांमध्ये पुरेशी जाणीव जागृत झाल्याची दिसून येत नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, रस्त्यांवर थुंकू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत यासारख्या नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात भारतीय मागेच आहेत अशी खंत ज्येष्ठ पत्रकार लेखक विजय कुवळेकर यांनी व्यक्त केली. यावेळी कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या संचालिका देवयानी कुलकर्णी अभ्यंकर आणि लेखिका कल्याणी गाडगीळ उपस्थित होते. अशा प्रकाशनानं हे पुस्तक केलं आणि कल्याणी गाडगीळांचे शिस्त वगैरे त्यांनी सांगितली ती मी थोडीशी अनुभवलेली आहे. ईमेलला उत्तर का नाही ठीक आहे, त्या परदेशात असल्यामुळे त्यांना 2-3 दिवस उशीर वाटतो. आपल्याला असं वाटतं किती प्रॉम्प्टली उत्तर देत आहे, 2-3 दिवसात उत्तर द्या असंही करू शकतो. हे जे पुस्तक आहे, खरं सांगायचं तर मी हल्ली प्रकाशन समारंभ फारसे घेत नाही, कारण काय होतं काय वाचायला लागेल याची काही खात्री नसते. आणि माझ्या पद्धतीप्रमाणे मी किमान 2-3 वाचतो पुस्तक. पहिल्यांदा सलग वाचायचं आणि नंतर प्रकाशनात काय बोलायचं आहे त्यासाठी बारकाईने वाचायचं. आधी ते एवढा वेळ घालवायचा तर
प्रकाशन समारंभ न स्वीकारलेले जास्त चांगले अशा निष्कर्षाला मी अनेक अनुभवाच्या अनुभवानंतर आलो. पण आज मी हे यासाठी सांगतो की हा समारंभ मी स्वीकारला याचा मला आनंद आहे. हे पुस्तक नुसतं प्रवास वर्णन नाही, केवळ प्रवासातले अनुभव नाही, याच्यामध्ये मानवी प्रवृत्ती आणि मानवी स्वभाव याचे अनेक नमुने अनेक प्रकार आहेत. सामाजिक संस्कृती आहे, वैयक्तिक संस्कृती आहे, अनेक अनेक संदर्भ याच्यात आहेत. आणि खरं म्हणजे हे पूर्वी लोकमतमध्ये प्रसिद्ध झालं सदराच्या स्वरूपामध्ये. काही सदर अशी असतात की जी सदर प्रकाशित झाल्यानंतर महिनाभरामध्ये सुद्धा त्यातलं लेखन हे शिळ होतं, कारण तात्कालिकतेवर होत असतो. पण काही लेख असे असतात की जे आणखीन 25 वर्षांनी 10 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्ही जरी वाचले तरी त्यातला ताजेपणा कायम राहतो. या अल्याड पल्याडमधल्या लेखांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यातला ताजेपणा कायम आहे, कारण तो तात्कालिकतेवर भर देत नाही, प्रासंगिकतेवर भर देत नाही, तर मूळ प्रवृत्ती आणि आशय शोधण्यावर भर देतो. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. कलाभूती सोसायटी फॉर आर्ट्स यांच्या वतीने कथ्थक नृत्यावर आधारित गुरुबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे हे जसे विद्येचे माहेरघर आहे तसेच भारतीय संगीत कलांचे अधिष्ठान देखील आहे. आज दिल्ली, लखनौ, कोलकाता इत्यादींबरोबरच पुणे शहरामध्ये कथक नृत्य नावाजलेलं आहे. अनेक बुजुर्ग कथक कलाकारांनी कथक नृत्याला एक भक्कम तितकी सुंदर चौकट निर्माण करून ठेवली आहे. आजही वेगवेगळ्या घराण्यांचे कथक कलाकार स्वतः टिकून ही चौकट मान्य करून उत्तम काम करीत आहेत. पुण्यातील कथक कलाकारांचे हेच वैशिष्ट्य अधोरेखित करून त्यांच्यातील ऐक्याला मानवंदा देणारा गुरुबंध हा 100वा कार्यक्रम कथक नृत्यांगना अश्विना ठाकूर यांनी आपल्या कलाभूती सोसायटी फॉर आर्ट्स या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. प्रथमच पुण्यातील 16 मान्यवर कथक गुरुजन रंगमंचावर एकत्र येऊन आपल्या कलाप्रवासातील गुरूंच्या सहवासातील काही खास अविस्मरणीय प्रसंग सांगतील. या कार्यक्रमातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे काही जुन्या दुर्मिळ व्हिडिओ क्लिप्ससुद्धा या पाहायला मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. जसं की जुन्या काही टेक्नॉलॉजीज नव्हती त्यामुळे त्यांचं काही उपलब्ध होऊ शकत नाही मटेरियल, पण आज ते झालं पाहिजे आणि ह्या प्रेरणेमुळे असा हा कार्यक्रम आयोजित केला. मग एका कथक कलाकाराचं न करता त्याच्यामध्ये पुण्यातले 16 कथक डान्सर्स म्हणजे पंडिता मनीषा साठे, पंडिता क्षमा भांडे सगळ्यांची नावं तुमच्या प्रेसबुकमध्ये मी दिलेली आहेत, तर तिन्ही घराणी कथकमधील लखनौ, जयपूर आणि बनारस या तिन्ही घराण्यांमधले दिग्गज कलाकार जे पुण्यामध्ये आज वर्षानुवर्ष कथक नृत्यात खूप चांगलं काम करत आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा हा मंच आहे. गुरुबंध असं कार्यक्रमाचं नाव आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गुरुजन आपल्या गुरूंच्या आपल्या कलाप्रवासात घडलेल्या काही चांगल्या आठवणी प्रेक्षकांबरोबर शेअर करणार आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येकाकडे आपल्या काही ना काहीतरी थोडाफार डेटा, काही रेअर कलेक्शन असतं, ते हायलाईट करून त्याचं प्रोजेक्टर स्क्रीनिंग या कार्यक्रमामध्ये होणार आहे. तर मला असं वाटतं की कार्यक्रमाचा मूळ आकर्षण बिंदू तो असणार आहे, कारण की आत्ताच्या कथक साधकांना म्हणजे विद्यार्थी किंवा प्रेक्षकांना जुन्या काळातले मनीषा ताईंचे गुरु आहेत सोपी कृष्णजी, किंवा क्षमाताईंचेच्या गुरु आहेत रोहिणी भाटेजी, कपोते सरांचे गुरु आहेत पंडित बिरजू महाराज, तर ह्या सगळ्यांचं काम बघायची संधी, व्हिडिओज बघायची संधी या कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार आहे. पिंपरी
राजवाड नगरसेवक अविनाश टेकवडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडचे नगरसेवक त्यांच्या घराच्या बांधकाम सुरू असल्यामुळे मोडनगर येथील फ्लॅटमध्ये राहत होते. काही कामानिमित्त बाहेर गेलेले टेकवडे दुपारी 2:15 सुमारास घरी येत होते. वीज नसल्याने ते लिफ्ट ऐवजी इमारतीच्या दिराने जात असताना पहिल्या मजल्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मिरची बोट टाकली आणि काही काळाच्याच आत टेकवडे यांच्या छातीत डाव्या बाजूला चाकूने सपासप वार केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले टेकवडे राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. 2002 त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. 2007 मोहननगर प्रभागातून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला होता. 2012 झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते निवडून आले. पूर्वी त्यांचा हॉटेल व्यवसाय असून आता ते रिअल इस्टेटचा बिझनेस करत होते. हल्लेखोराने नियोजनपूर्वक टेकवडे यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे हल्लेखोरांपैकी काही संशयित आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. रोजी दुपारी 1:45 ते 2 सुमाराला मोहननगर येथे अविनाश टेकवडे यांचा अज्ञाताने खून केला अशी काल तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. त्या तक्रारीमध्ये स्थानिक पोलीस आणि त्याचबरोबर क्राईम ब्रँच अशी विविध पथकं आपण हल्लेखोराच्या तपासासाठी पाठवली होती. त्यामध्ये रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमाराला जो आत्ता आमच्या ताब्यात एक हल्लेखोर आहे त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन पिंपरीकडील पथक आणि क्राईम ब्रँचकडील पथकाने पिंपरीकडील सैफान मुजावर इन्स्पेक्टर आणि क्राईम ब्रँचकडील श्री बोराटे या दोन्ही पथकानं संयुक्त पथकानं यातील संशयित आरोपीला पकडलं आहे. त्याला या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे. गुन्ह्याची त्यांना कबुली दिलेली आहे. त्याचे जे साथीदार आहेत आणखी 2 ते सुद्धा आम्ही लवकरच पकडू. त्यांचाही सुगावा लागलेला आहे. याच्याकडून माहिती घेतलेली आहे आणि त्यांना असं सांगितलं की जागेचा वाद होता आणि हे यातील मयत हे टेकवडे हे नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करायचे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे खोट्या तक्रारी करायचे. त्यामुळं यांच्यामध्ये मतभेद झाले होते आणि आम्हाला हा फार नडतो म्हणून त्या रागानं यांनी हा गुन्हा घडवून आणलेला आहे आणि याला अटक करण्यात आलेली आहे. त्याने सर्व हे नियोजन सर्व गेल्या आठवड्यापासून त्याचं हे खून करायचा कशा पद्धतीनं करावा असं एक त्यानं आखणी केली होती आणि स्वतः त्या ठिकाणी स्वतः हजर न राहता जे त्याच्याकडे लोक आहेत त्याचे साथीदार या साथीदारांना तो सूचना देत होता आणि चेन्नई येथे गेला आणि त्या ठिकाणाहून साथीदारांना सूचना देऊन त्यानं हे काम करून घेतलेलं. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.